नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचा नवरा किंवा पती याचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं म्हणजे जर राणीमान कशा प्रकारचं असतं बोलणं कशा प्रकारचं असतं वाणी कशा प्रकारची असते जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता कशा प्रकारचा असतो त्यांच्या अपेक्षा कोणत्या प्रकारच्या असतात या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष ज्योतिषकट्ट या चॅनलद्वारे मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत राशी सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशींचे जे स्त्री पुरुष किंवा पती पत्नी किंवा नवरा बायको यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचा जो नवरा किंवा पती याचा संपूर्ण व्यक्तिमत्व लक्षात घ्या मीन राशीबद्दल सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट की चटकन जे लक्षात येते ती म्हणजे त्यांची भावनाशीलता त्यांची भावनाशीलता या राशीमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून येते अर्थात भावनाशील बाकीच्या सुद्धा राशी आहे जसं की वृषभ राशी आहे मिथून राशी आहे कर्क राशी आहे कन्या राशी आहे त्यानंतर वृश्चिक राशीसुद्धा या सगळ्या राशी तर जास्त प्रमाणात इमोशनल आहेत परंतु या सर्वात वरचा जो नंबर लागतो तो, तो मीन राशीचा लागतो लक्षात घ्या या भावनाशीलतेबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर कर्कराशीची भावनाशीलता आहे ती त्यांच्या घरातल्या किंवा कुटुंबातल्या व्यक्ती आहे त्यांच्याबद्दलची असते वृश्चिक राशीची भावना असते भावनाशीलता असते ती पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीबद्दलची असेल असते किंवा त्याबद्दल ते जास्त पॉझिटिव्ह असतात हा प्रकार मीन राशीमध्ये दिसून येत नाही पॉझिटिव्हने हा मीनराशीमध्ये खरं तर तसा दिसून येत नाही परंतु भावनाशीलता ही अत्युच्च कोटीतली दिसून येते म्हणजे एवढी एवढी एवढ्या प्रकारची दिसून येते की कधी कधी मीन राशीला वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपल्या मनात काय ते ओळखावं किंवा आपल्याला जास्त नर्चर करावं म्हणजेच मीन राशीचे जरी पती असेल तरी त्याला म्हणजे पुरुष असेल तरी त्याला असं वाटतं की आपल्या स्त्रीने किंवा आपल्या बायकोने आपल्याला नर्चर करावे आपले लाड पूर्ण करावेत किंवा आपल्या मनात काय ते तिने ओळखावं तसं हे तसं ते पूर्णपणे सरळ सरळ बोलून दाखवणार नाहीत ना परंतु त्यांची अपेक्षा मात्र तशी असते आणि हे थोडंसं वेगळं वाटतं म्हणजे कालांतराच्या सहवासानंतर स्त्रीला ति त्यांची जी पत्नी असते तिला समजा समजायला लागते की आपल्या पतीच्या बाबतीत ही गोष्ट थोडीशी वेगळी थो असतो पण पुरुषाच्या लेखी किंवा पुरुषाच्या संदर्भात आपण जो एक वेगळ्या प्रकारचा जो अनुभव असतो किंवा वेगळ्या प्रकारचे त्याचा व्यक्तिमत्वाबद्दल ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा मीन राशीच्या जो पुरुष असतो किंवा पती असतो या यांच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या दिसू दिसून येतात परंतु असतात मात्र कारण हे ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा भावना असतात यांचं राहणीमान तसं पाहिलं तर साधं सिंपल सोपं सरळ असतं नीट कसं मुळात यांचं सौंदर्य खूप चांगलं असतं म्हणजे पुरुष जरी असेल तरी सौंदर्य सा खूप चांगलं असतं फोटोजनिक जनिक चेहरा असतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राशीच्या पुरुषांबद्दल किंवा एकंदरीत मीन राशीबद्दल सांगायची झाली तर थोडंसं लक फॅक्टर या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं म्हणजे जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता जे काय आपण गुण गुणधर्म आपण विचार करतो की जे वैश्विक आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये जर का सेटल व्हायचं असेल किंवा जीवनामध्ये जर का करिअरच्या दृष्टीने सक्सेसफुल व्हायचं असेल तर साधारण त्याच्यामध्ये जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा आणि हार्डवर्किंग किंवा मेहनतीपणा हा असायला हवा हो। आता याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी किंवा गुण या हे जे मीन राशीचे पुरुष असतात त्याच्यामध्ये दिसून येत नाही तरी सुद्धा ते जीवनामध्ये सेटल झालेले असतात त्याच्यामध्ये कारण एक असतं की नशिबाची साथ मिळणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारचा अनुभव येतो आणि जीवनाच्या महत्त्वाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये हा अनुभव दिसून येतो म्हणजे हे जे मग मी गुणधर्म सांगितले हे गुणधर्म जास्त प्रमाणात नस असतात म्हणजे अगदीच नसतात अशातला का भाग नाही अस म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे जेवढी अपेक्षा असायला हवी तेवढ्या नसतात तरीसुद्धा साथ साथ्यांना जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारची मिळ मिळत असल्यामुळे ही जी रास आहे ही रास जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारचा पल्ला गाठते आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये थोडेसे काय सुद्धा गुणधर्म आहे दुसरी मत सुद्धा गुणधर्म आहे ती एक गोष्ट म्हणजे थोडासा लेझिनेस आळशीपणा यांच्यामध्ये दिसून येतो तो साधारण सरळ सरळ असा दिसून येणार नाही ना परंतु कुठलीही गोष्ट करायची झाली तर करू बघू विचार करू हा जो भाग आहे हा भाग थोडासा दिसून येतो त्यामुळे एखादी गोष्ट चटपण चटकन निर्णय करणं पटकन ते पूर्ण करून दाखणं किंवा रिझल्ट ओरिएंटेड राहणं हा प्रकार या राशीच्या पुरुषामध्ये तसा दिसून येत नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस हा प्रश्न निर्माण होऊ त्यांच्या पत्नीला काही जीवनात पुढे व्हायचं कसं कारण हा माणूस आहे तो हा झटपट गोष्टी करत नाही परंतु नशिबाची साथ असते नशीब म्हणजे काय ते या राशीच्या करिअर वरून तुम्हाला सहज सह सह सहजपणे दिसून येईल किंवा जाणेल तर तीही गोष्ट त्यांच्यामध्ये दिसून येईल आता इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे निर्णय क्षमता थोडीशी कमी असते मागे कारण हे असतं की कॉन्फिडन्स थोडा कमी असल्यामुळे निर्णय क्षमता कमी असल्या इथे त्यांच्या जे पत्नी आहे त्यांनी हे काम पूर्ण करायला हवं म्हणजे मोटिवेशन याला द्यायला हवं आणि महत्त्वपूर्ण निर्णय त्यामध्ये पुढाकार किंवा इनिशिएटिव्ह सुद्धा त्यांच्या पत्नीने घेतलं तर अर्थातच ही जी रास आहे ज्या जी जी जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकते करिअरच्या बाबतीमध्ये आता त्यांचं बोलणं वगैरे असं या बोलण्यामध्ये सुद्धा हे ज्या असतात ते थोडेसे मृदू असतात म्हणजे आपल्या शब्दाने वाणीने दुसरा माणूस दुखावला याची काळजी हे स्वतः घेतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रस्ट वरती वर विश्वास समोरच्या समोरच्या व्यक्तीने किती जर वेळा जरी फसवलं तरी, तरी सुद्धा त्याच्यावरती परत परत ते विश्वास ठेवतील हा जो भाग आहे हा भाग आता ह्याला ट्रस्टवरती म्हणावा की दुसरं काय म्हणावं कारण एकदा आपल्याला अनुभव आपण अनुभवाने शाणं होणं गरजेचं असतं परंतु हा भाग या राशीमध्ये दिसून येत नाही म्हणजे एखाद्या ते विश्वास ठेवणं किंवा भावनिक होणं आणि ते कुठल्या पातळीपर्यंत कुठल्या सीमेपर्यंत हे यांच्याकडे बघून तुम्हाला सहजपणे दिसून येतील तरी सुद्धा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तर सकारात्मक असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीवरून दुखावले जातात त्याच्या मागे कारण सुद्धा हे स्वतःच असतात कारण असं असतं की या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती समोरच्यासाठी काही करायला तयार असतात दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा ही ह्या राशीचा खूप मोठा वरचा क्रमांक लागतो म्हणजे एखादा व्यक्ती आपला ओळखीचा असो नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला आधी फसवलेला आहे किंवा चीट केलेल्या आहे किंवा गोष्टी वेगळ्या प्रकारे केलेल्या आहेत तरी सुद्धा त्याची मदत करते म्हणजे हा गुणधर्म इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येत नाही आणि अशा प्रकारे ही जी रास आहे ही रास समोरच्याला खूप जास्त प्रमाणात मदत करत असल्यामुळे किंवा नेहमीच अवेलेबल कारणामुळे होतं काय की हे सुद्धा समोरच्या व्यक्तीकडून खास करून त्यांच्या पत्नीकडून अशा प्रकारची अपेक्षा ठेवतात की पत्नीने आपण न सांगताच गोष्टी समजायला हव्यात आपला मूड तिने समजायला हवा आपल्या आवडीनिवडी तिने समजायला हव्यात आणि त्याप्रमाणे तिने रिॲक्ट करायला हवा अर्थात ही जी गोष्ट आहे मनकवडेपणा हा मनकवडेपणा तुमच्या पत्नीमध्ये असेलच असा भाग नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्याबद्दल ज्यावेळेस तुम्ही बोलून दाखवाल त्यावेळेस गोष्टी समजतील परंतु तुम्ही बोलताना थोडं थोडंसं कमी असा मीतभाषी असा आणि ही अपेक्षा ठेवली तर त्यामुळे कधीकधी त्यांचा मूड स्विंग पटापट होतो की पत्नीला आपल्या मनातला काय समजत नाही वगैरे वगैरे पण तसे तशी काय काय करू नका ज्यावेळेस तुम्हाला काय काही गोष्टी नक्की बोलून दाखवा तुमची जी पत्नी ते त्या संदर्भामध्ये नक्की रिॲक्ट करत तर हा त्यांच्या पत्नीच्या संदर्भात सुद्धा थोडीशी कधी कधी तक्रार असते की त्यांचे जे पती आहेत हे पती उगाच छोट्या मुलासारखं वागताना दिसतात किंवा काही गोष्टी आत्ता जे आपण डिस्कस केल्या तो जो अनुभव हा अनुभव त्यांच्या ज्या पत्नी आहेत हे सांगताना दिसतात तर त्याकडे हे थोडंसं त्यांना जर का त्यांचा हा जो स्वभाव म्हणून धर्म आहे तो तुम्ही समजून घेतलात तर तसा काय प्रॉब्लेम येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्तीचा तशा पॉझिटिव्ह नसतात किंवा ज्या तुम्ही कसं राहायला पाहिजे कसं वागायला पाहिजे कसं बोललं पाहिजे कोणते कपडे वगैरे या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं असं असं काही ताळेबंद नसतो किंवा असं कुठलाही शिस्त नसतं की अशाच प्रकारे करायला हवा तसाच असं अजिबात नसतं मुक्तपणे संचार करायला मोकळ्यात फक्त की तुम्ही यांच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं कारण छोटं बाळ तुमच्याकडे आहे असं म्हटलं तरी हरकत नाही त्यांची लाड पुरवायला गेल्या तुम्ही पुरवले पाहिजे किंवा त्यांना नर्चर केलं गेलं पाहिजे पती असून सुद्धा आता हा भाग थोडासा वेगळा आहे इतर राशीमध्ये हा भाग दिसून येत नाही परंतु ही रास खास आहे अर्थात ती तुमची सुद्धा लाड पुरवणारी आहे खर्चाच्या बाबतीत सुद्धा बघितलं तर खर्च यांच्याकडून थोडस जास्त होतात म्हणजे थोडासा अहिक भोगवाद वगैरे म्हणता येणार नाही ना ना पण तो खर्च नियंत्रण तसं ठेवता येत नाही कारण डिसिप्लिन पण हा मग सांगितला थोडासा कमी असतो थो या राशीमध्ये आणि तो जवळजवळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसून येईल तर एकंदरीत सांगायचं झालं तर ही जी तशी साधी भोळी आणि मन मोकळी अशा प्रकारची दिसून येते पजस्विस या राशीमध्ये दिसून येत नाही या राशीमध्ये अर्थातच तीन नक्षत्र आहेत पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा आणि रेवती लक्षात जर का ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे ही ही जवळजवळ एकमेव राशी आहे की त्या राशीमध्ये राक्षस नक्षत्र तुम्हाला दिसणार नाही अर्थात राक्षसगणित नक्षत्र म्हणजे प्रत्यक्ष राक्षस वगैरे असं काही नाही पण राक्षस गणित्र थोडासा करेज धैर्य चिकाटी महत्वाकांक्षा ह्या ज्या गोष्टी किंवा डिसिप्लिन नेचर किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विरोधात जाऊन जा जा ती गोष्ट मिळवणं किंवा आपल्या ऐपतीपेक्षा जास्त तरी त्या गोष्टी मिळवायच्या म्हणजे कुठल्याही प्रयत्न त्याच्यासाठी जे धैर्य किंवा जी चिकाटी जी महत्वाकांक्षा जे करेज जे लागतं ते त्या गोष्टी या राशीमध्ये तशा दिसून येत नाही कारण हे जे तिन्ही नक्षत्र आहेत एकतर ते मनुष्यगणित आहेत किंवा देवगणित आहेत म्हणजेच हे जे दोन म्हणजे पूर्वभाद्र भाद्रपद आणि उत्तर उत्तरभाद्रपद ही नक्षत्र मनुष्यगणी आहेत आणि रेवती जी नक्षत्र आहेत ती ते जे नक्षत्र आहे ते देवगणे म्हणून मग अशी सांगितलं त्याप्रमाणे साधी बोळी आणि सरळ सरळ अशी करणारी हे माझ्या म्हणजे एखादी गोष्ट स्वार्थीपणा दुटप्पीपणा आपमतलबीपणा हा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे गुणविशेष आहेत हे गुणविशेष गुणविशे या राशीमध्ये तसे दिसून येत नाही एक सरळ सरळ अशी चालणारी रास आहे आणि मोकळी ढाकळी आहे आणि मृदू आहे आणि आपलं मनात जे असेल हृदयात असेल ते समजायला नाही लक्षात घ्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुःख दुःखसुद्धा फार होतं परंतु दुःख दाखवलं जात नाही रडतात ते माणसं अश्रू ढाळतात परंतु ते एकांतामध्ये एकांतामध्ये आपल्या आपलं जे दुःख आहे ते कोरळात बसणं आणि अंडर एस्टिमेट करणं स्वतःलाच कमी लेखणं स्वतःलाच दुष्ण देणं एखादी दे गोष्ट मनासारखी झाली नाही की आपल्यालाच काहीतरी कमी आहे आपणच कुठेतरी कमी पडतो वगैरे वगैरे इथे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी त्यांना थोडंसं सहाय्य करायला हवं ज्या ज्या वेळेस या या व्यक्ती एकांतात जातात त्या त्यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स आहेत हे लक्षात त्यांच्या पत्नीने घेणं खूपच गरजेचं आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे जर का तुमचं नातेसंबंध जर का तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जीवनामध्ये पुढे कारण ज्या व्यक्ती आहेत सरळ सरळ विरोधामध्ये उभे किंवा नातेसंबंधावरती काय प्रॉब्लेम आहे अशा प्रकारच्या गोष्टी या राशीच्या व्यक्ती सहसा करताना दिसणार नाही तर ही सगळ्या गोष्टी तुम्हाला नीटपणे यांच्या बाबतीत सांभाळून घेणं गरजेचं आहे तर एकंदरीत आणि तुमच्या दोघांमध्ये सुद्धा कुठले मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन होणार नाही आणि झालेच समजा आणि जर का तुम्हाला तसं वाटलं तर सरळ माफी मागा ह्या व्यक्ती सरळ माफी अगदी लवकर आहेत म्हणजे तेवढं माफी करण्यामध्ये खरं तर पाहिलं तर सिंह राशीच्या व्यक्तीसुद्धा अग्रेसर आहेत परंतु या राशीचे जे पुरुष असतात म्हणजे मीन राशीचे पुरुष म्हणजे माफी तुम्हाला लवकर माफ करतील आणि परत का त्या गोष्टीचा विचारही करणार नाही तेवढंच त्यांच्यामध्ये ट्रस्टवरती तेवढाच दिसून येईल विश्वासार्हतेला तसा धक्का पोहोचला जाणार नाही तशा प्रकारचे पाहायला जा पाहायचं झालं तर अगदी साधी सोपीने समजायला अगदी सरळ सरळ अशा प्रकारची ही रास आहे त्यांच्या मनात एक आणि हृदय हृदयात एक आणि ओठांवर एक हा भाग तसा कधी दिसून येत नाही या व्यतिरिक्त समजा काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन झाले असले किंवा असते किंवा होत असतील तर त्याकरता तुमची जे कुंडली आहे हे पाणं थोडंसं महत्वाचं ठरतं कारण हे जे राशी आहेत या राशी फक्त आणि फक्त चंद्राहून ठरतात प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा अकरा ग्रह असतात आणि ते आपापल्याप्रमाणे कुंडली परिणाम करत असतात म्हणजे हे परिणाम काय आहेत कशा प्रकारचे हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्याकरता कुंडली पाणं थोडस महत्वाचं ठरतं तर मित्रांनो हे होतं मीन राशीचा नवरा किंवा पती याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद